वृषभ ही राशी चक्रातली दुसरी रास असून शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहेत. आयुष्यात भरभराट करून घेण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी या राशीच्या लोकांमध्ये असते, परंतु डोक्यावर आणि खांद्यावर जबाबदारीचं ओझं सुद्धा असतं. चला जाणून घेऊया जून महिना वृषभ राशीसाठी कसा असणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा महिना तुमच्या कुटुंबासाठी चांगला राहील. या दरम्यान घरातील सदस्यांप्रती तुमचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात त्यांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या भावंडांसोबत तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरात काही धार्मिक कार्यक्रम होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे सर्वांचे मन त्यात गुंतलेले असेल. महिन्याच्या शेवटी जुन्या मित्रासोबत भेट होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही दोघंही जुन्या आठवणी एकत्र शेअर कराल. व्यापाऱ्यांनी या महिन्यात थोडं सावध राहणं आवश्यक आहे, कारण आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी शुभ संकेत देत नाही. या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकतं आणि तुमचे शत्रूही त्याचा फायदा घेऊ शकतात. अशा परिस्थितीत आपल्या सभोवतालची काळजी घ्या आणि सतर्क राहा. सरकारी अधिकारी त्यांच्या कामावर खुश नसतील आणि त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक आव्हानांना सामोरं जावं लागेल. खासगी नोकरी करणाऱ्या लोकांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते, म्हणूनच संयमाने काम करा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या प्रियजनांचा सल्ला नक्की घ्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाण्याची शक्यता असून त्यांना कमी कष्टात यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना अपेक्षित परिणाम मिळणार नाही. जे सरकारी परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना या महिन्यात नवीन संधी मिळू शकतात, ज्याचा भविष्यात त्यांना फायदा होईल. या दरम्यान स्वतःला सतर्क ठेवा आणि कोणाच्याही बोलण्यामध्ये फसू नका. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. या दरम्यान तुमच्या दोघांमधील भावनिक संबंध घट्ट होतील, ज्यामुळे नात्यात गोडवा येईल. जे लोक आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना सामान्य असेल आणि ते त्यांच्या भविष्याबद्दल चिंतेत राहतील. जे लग्नाची वाट पाहत आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात जोडीदाराची अधिक वाट पाहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत घाई करू नका आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. शारीरिकदृष्ट्या कोणतीही अडचण येणार नाही आणि संपूर्ण महिना आरामात जाईल. मात्र ज्यांना मधुमेह आहे त्यांनी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, अन्यथा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला याआधी कोणताही गंभीर आजार झाला असेल तर बाहेरचं अन्न कमी खा, शक्यतो खाऊच नका, आणि घरी शिजवलेलं पौष्टिक अन्न घ्या. मानसिकदृष्ट्या कोणतीही अडचण येणार नाही आणि मन पूर्वीप्रमाणे प्रसन्न राहील. या काळात तुम्हाला तुमच्या सभोवताली सकारात्मक वातावरण मिळेल आणि आनंदाचा प्रसार होईल. जून महिन्यासाठी वृषभ राशीचा भाग्यशाली अंक 5 असेल आणि भाग्यशाली रंग असेल निळा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यात तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला त्यांच्या गोष्टी काहीच्या पटणार नाहीत, परंतु तो निर्णय पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल, त्यामुळे त्यांचं लक्षपूर्वक ऐका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.